नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आहोत थेट आज पुन्हा एका शेतकऱ्याच्या शेतावरती आणि आपलं बळीराजा यंत्र या ठिकाणी चालू आहे. तर समोर आपण पाहू शकता फ्लावरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटमध्ये शेतकऱ्याच्या शेतामध्ये चालू आहे. तर यांचा आज आपण अनुभव विचारणार आहोत आणि कशाप्रकारे यांना या मशीनची मदत झाली. तर नमस्कार, माझं नाव किशोर आमले आणि सर तुमची प्रथम ओळख करून द्या, तुमचं नाव आणि गाव. माझं नाव सचिन उकरडे, मुक्कामपूर डिंगोरे तालुका जुन्नर जिल्हा पुणे. तर तुमचं हे फ्लावरचा प्लॉट आहे, तर हा किती एकर पूर्ण आहे आणि तीन ते साडेतीन एकरचा प्लॉट आहे आणि किती फुटावरती तुम्ही लागवड केलेली आहे? अडीच फुटाची सरी. अडीच फूट सरी आहे आणि मोकळ्या पाण्यावर लागवड चालू आहे. ह्या फ्लावरच्या प्लॉटमध्ये आपल्या बळीराजा यंत्राने भर द्यायचं काम चालू आहे. तर ह्या मशीनची तुम्हाला कशा प्रकारे मदत झाली? ह्या मशीनची आपल्याला मजुरी जास्त वाचली, माणसांपेक्षा याने काम जास्त होतंय, अशी चांगल्या प्रकारची मदत आहे. भर पण चांगलं लावते ते. अच्छा, म्हणजे भर लावण्यासाठी यांची जवळजवळ समजा एकरी तुम्हाला किती माणसं लागली? जर खोऱ्याने ओढायचं असेल तर एकराला किती माणसं लागली असतील? चार ते पाच माणसं एकरी दिवसाला लागली असती. आणि या मशीनने किती वेळ लागला तुम्हाला मशीनने काम करायला? या मशीनने दिवसाला कमीत कमी, काल आम्ही एक वाजता चालू केलं होतं, तर संध्याकाळपर्यंत आमचं 2-2 एकर झालं होतं. म्हणजे दिवसात दुपारपर्यंत 2 एकरच्या वर झालं होतं. म्हणजे दुपारपासून 3 ते 4 तासात. हां, 4 तासामध्ये जवळजवळ 2 एकर क्षेत्र यांनी भर लावून झालं. आता समजा मजुरी यांची जवळजवळ, मजुरांचा रोज काय चालू आहे आपल्याकडं? आपल्याकडं मजुरांचा आहे 350-400 रुपये. 350-400 रुपये मजुरांचा रोज. आणि एकरी समजा 4 मजूर जर धरले, 3×12 म्हणजे 1200-1500 रुपये एकरी गेले असते. 1200-1500 रुपये एकरी मजुरीला गेले असते. आता याला पेट्रोल किती गेलं तुम्हाला? आम्हाला एकरला 1 लिटरच्या आतमध्येच पेट्रोल लागलं. म्हणजे एकरला 1 लिटरसुद्धा पूर्ण नाही लागलं? पूर्ण नाही लागलं. म्हणजे एवढं जास्त ॲव्हरेज आणि पैसे वाचवणारं हे बळीराजा यंत्र आहे. तर समजा यांना एकराला 1 लिटर पेट्रोल आपण पकडून चालू आहे, त्याच्यापेक्षा कमीच लागलं आहे, तरी समजा 100 रुपये एकराला खर्च लागला, तर तुमचे एक गडी आणि 100 रुपयाचं पेट्रोल म्हणजे 500 रुपयामध्ये 1 एकर भर लावून झालेले. तर अशा प्रकारचं हे खूप मदतगार यंत्र आहे. तर याची आणखी काही कामं करू शकता तुम्ही याच्यामध्ये? याच्यामध्ये आपण पाळी घालू शकतो, परत रेझरनी भर लावू शकतो. हा, मोठी भर सुद्धा लावते, मोठी भर पण लावते. खुरपणी मल्चिंगमध्ये पण याचा उपयोग करू शकतो. अच्छा अच्छा, बरोबर. तर हा फ्लॉवरचा प्लॉट किती दिवसाचा आहे म्हणजे, आणि किती दिवसांनी तुम्ही याला चालू केलं? 20 दिवस झाले. 20 दिवसाचा प्लॉट आहे आणि फ्लड पाण्यावरती लावलेला आहे. फ्लड पाण्यावरती म्हणजे गवत जास्त उगतं, त्यामुळे त्याला भर लावायची गरज पडते. ते गवत मारण्यासाठी याचा खूप जास्त उपयोग चांगल्या पद्धतीने उपयोग होतो. तर हे जे बळीराजा यंत्र आहे, याच्याबद्दल थोडीशी तुम्हाला पहिली माहिती सांगतो. हे जे बळीराजा यंत्र आहे, याला थोडक्यात कुळपणी यंत्र आम्ही म्हणतो थोडक्यात, पण त्याचं नाव आम्ही बळीराजा यंत्र ठेवलेलं आहे. तर याला इंजिन पावणे 2 HP चं 4-स्ट्रोक मशीन आहे. 20,000 रुपये याची अशी किंमत आहे. आणि वजनाला बघितलं तर वजन याचं फक्त 35 किलो आहे, त्याच्यामुळे एकदम हलकं. आणि याला मोटरसायकलवरती बंबाम कुठून येऊ शकतो, आणू शकतो? हा, ट्रान्सपोर्टेशनसुद्धा लागत नाही याला, मोटरसायकलवरती आपण नेऊ शकतो. आता यांनीसुद्धा मोटरसायकलवरतीच शेतामध्ये आणलेलं, घरापासून जवळजवळ 3-4 किलोमीटर शेत आहे, तर मोटरसायकलवरती ठेवून किंवा आडवं करूनसुद्धा बांधता येतं. तर अशा प्रकारचं हे यंत्र आहे. खरेदी करायचं असेल तर खालचे दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा गुगल पे, सॉरी, ॲडव्हान्स 5,000 रुपये पाठवावं लागतो गुगल पे फोनपे करून. तर त्याच्यावरती ॲडव्हान्स पाठवून तुम्ही तुमचं नाव पत्ता पूर्ण व्हॉट्सअप करा, त्याच्यानंतर तुम्हाला मशीन तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसपर्यंत मिळेल, तिथून तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि याचे चालवू शकता. धन्यवाद.